नमस्कार मित्रों, नमस्कार नमस्कार नमस्कार। मी जॉनी रावत, तुम्ही पाहताय संपूर्ण जगात, संपूर्ण विश्वात कोरोना नावाच्या या महामारीने प्रत्येकाला पछाडून ठेवलंय। कित्येक लोक त्याच्या मृत्युमुखी पडलेत, कित्येक लोक आजारी पडलेत, कित्येक लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। सरकार म्हणते घरात रहा, सुरक्षित रहा। कित्येक दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे आणि त्यामुळे प्रत्येकाची कामं बंद झाली आहेत, प्रत्येकांचं आवक थांबलं आहे, उत्पन्न थांबलं आहे। मदतीचा हात कुठून तरी कधीतरी येतो, पण काही लोकांना मदत होत नाही आहे। मित्र, या कोरोना नावाच्या महामारीमुळे आमच्या डोंबिवलीतल्या कलावंतांसाठी, वाद्यवृंदातल्या कलाकारांसाठी एक मदत म्हणून, एक छोटीशी मदत म्हणून मदतीचा हात पुढे आला आहे। डोंबिवलीतल्या सत्यम शिवम सुंदरम प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ वैशालीताई प्रवीण कल्याणकर आणि स्वतः निर्माता प्रवीण कल्याणकर यांनी मदतीचा हात पुढे केलाय। मदतीचा हात पुढे केलाय म्हणजे गरजू कलाकारांना धान्य स्वरूपात जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्याचं त्यांनी ठरवलंय। सत्यम शिवम सुंदरम प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वैशालीताईंनी ही मदत डोंबिवलीतल्या वाद्यवृंदातल्या गरजू कलाकारांसाठी केली आहे आणि त्याचबरोबर एक मोठा हात तोही पुढे आलाय। आधी त्यांचे आभार, ते म्हणजे सगळ्यांचे लाडके समाजसेवक, कर्मवीर, आधाररत्न आणि नित्य कार्यसम्राट डोंबिवली मनसे शहर संघटक श्री प्रल्हाद दादा परशुराम म्हात्रे साहेबांनी सुद्धा मदतीचा हात पुढे केलाय, त्याबद्दल साहेबांचेही आभार। कारण साहेबांना नुसता एक फोन केला, साहेब म्हणाले डोंबिवलीतल्या वाद्यवृंदातल्या कलाकारांना जी काही मदत लागेल मी द्यायला तयार आहे। साहेब, तुमचे मनापासून आभार की तुम्ही कलाकारांवर इतकं प्रेम करता। प्रल्हाददादांनी धान्य स्वरूपात तांदूळ, तुरीची डाळ अशी मदत जाहीर केली आहे, त्याबद्दल पुनश्च एकवार दादांचे आभार। आणि सत्यम शिवम सुंदरम प्रतिष्ठानच्या वतीने मदत म्हणून तेल, साखर, चहा पावडर अशी मदत वाद्यवृंदातल्या गरजू कलाकारांना करण्याचे त्यांनी ठरवले आणि त्या गरजू कलाकारांना ही मदत नक्की मिळेल, नक्की त्यांच्यापर्यंत हे सर्व धान्य पोचतील। आणि प्रत्येक वेळी कलाकार संकटात असला, कुठल्याही कलाकाराला मदत लागली, तर प्रत्येक वेळी दिवस रात्र काही न पाहता कलाकारांच्या मदतीसाठी धावणारे निवेदक शिवा गायकवाड आणि सिने कोरिओग्राफर महेश दवंडे यांचेही आभार। कारण हेही ह्या कार्यात सहभागी आहेत, तेही प्रत्येक गरजू कलाकारासाठी मदत करण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत जातात। ते स्वतः प्रवीण कल्याणकर यांच्याबरोबर या प्रतिष्ठानच्या वतीने सोबत जाऊन प्रत्येक गरजू कलाकाराला मदत करतायत। शिवा गायकवाड, तुम्ही एक निवेदक आहात, तुमचे मनापासून आभार। तुम्ही कलावंत आहात, कलावंताचे दुःख कलावंतच जाणू शकतो, म्हणून शिवा तुमचे आभार। महेश दादा, तुम्ही सिनेसृष्टीतले नामवंत कोरिओग्राफर आहात, वेळात वेळ काढून डोंबिवलीतल्या गरजू कलाकारांना, वाद्यवृंदातल्या कलाकारांना मदत करण्यासाठी धावून आलात, त्याबद्दल तुमचे आभार। पुन्हा एकदा आम्ही साहेबांचे आभार मानतो की साहेबांनी कलाकारांची चिंता केली आणि कलाकारांसाठी मदतीचा हात दिला, त्याबद्दल साहेब तुमचेही मनापासून आभार।
की तुम्ही आम्हा कलाकारांना मदत करताय। प्रल्हाद दादा खूप खूप धन्यवाद। संपूर्ण डोंबिवलीकरांचे आभार की ज्या ज्या लोकांनी गरजू लोकांना मदत केली त्या सगळ्यांचे मनापासून आभार। दादा पुन्हा श्री प्रल्हाद दादा परशुराम म्हात्रे तुमचे मनापासून आभार। अशीच मदत करत रहा, असाच पाठिंबा नेहमी द्या, कारण तुमचं कार्य मोठं आहे, तुम्ही खूप मोठे आहात। तुम्ही कलाकारांसाठी विचार केला ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आपले मनापासून आभार, धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।